नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र होण्यासाठी नवीन फॉर्म भरावा लागतो का मित्रांनो सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरली जात आहे की कृषी ऑफिसच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवीन फॉर्म भरून घेतला जात आहे मित्रांनो सध्या विशेष मोहीम चालू आहे या मोहिमेअंतर्गत पी एम किसान योजनेमध्ये तुम्हाला जर हप्ते मिळत नसतील तर या संदर्भातील जे काही तुमची त्रुटी असेल त्या त्रुटी संदर्भात विशेष मोहीम फक्त चालू आहे नवीन फॉर्म तुमचा भरून घेतला जात नाही तुम्ही जर पी किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये ॲटोमॅटिक तुम्ही पात्र होणार आहोत म्हणजे नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही दोन्ही योजनेचा एकच पोर्टल आहे तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करावी लागणार आहे त्याच पोर्टलवरती त्या पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत तुम्ही पात्र होणार आहोत मित्रांनो ही फक्त आपोआ आहे नवीन नोंदणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची नाही या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अजून उल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही राज्याचे कृषी मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून माहितीसुद्धा देण्यात आली आहे की जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणार आहेत जे काही नियम अटी आहेत सर्व पी एम किसान योजनेचे जे काही आहेत तेच अटी इकडंसुद्धा असणार आहेत अशा पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे, आहे। मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र